नमस्कार मित्रांनो, तर आज आपण 2022 ची RTO AMVI परीक्षा कधी होणार आहे याची एक चाचपणी करणार आहोत. नक्की होणार आहे की काय, कधी होणार आहे, जाहिरात कधी येणार आहे, परीक्षा कधी असणार आहे, या सर्व गोष्टी आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आधी झालेल्या परीक्षांविषयी बोलूया. तर 2017 मध्ये एकदा झाली, 2020 मध्ये झाली, म्हणजे जवळपास 3 वर्षांचा गॅप आपल्याला इथं दिसतो. मग आता 2022 जर म्हटलं तर फक्त 2 वर्ष पूर्ण होतात. तर 2022 होईल का 2023 होईल, तर हेच आपण पुढं जाणून घेऊया. 2020 जी परीक्षा झाली तिची पूर्व व मुख्य परीक्षा या दोन्ही झालेल्या आहेत. पूर्व परीक्षा झाल्यानंतर खूप उशिरा त्याचा रिझल्ट लागला, पूर्व परीक्षेचा. त्याच्यानंतर मुख्य परीक्षा झाली. आता मुख्य परीक्षा झालेली आहे आणि मुख्य परीक्षेचा लवकरच रिझल्ट येईल. म्हणजेच ही 2020 जी परीक्षा आहे तर ही अंतिम टप्प्यात आहे आता सध्या. त्याच्यामुळेच नवीन परीक्षा घेण्यासाठी आयोगाला काही हरकत नाही. आता खरंच 2022 परीक्षा होणार आहे का, म्हणजे खरंच AMVI परीक्षा होणार आहे का फक्त व्ह्यूजसाठी क्लासेसवाले फक्त पैशांसाठी ही परीक्षाचं हे करत आहेत, तर पुढं तेच आता आपण बघूया. आता या सर्वांवर आयोगाची बाजू काय आहे. बघा, आयोगाने 2022 आधीच जे आहे तर ते अंदाजित वेळापत्रक जाहीर केलेले आहे आणि याच वेळा अंदाजित वेळापत्रकानुसार आयोग परीक्षा घेण्याचा प्रयत्न करत असते. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे, काही दुसऱ्या कारणांमुळे सुद्धा आयोगाला परीक्षा या वेळोवेळी पोस्टपोन कराव्या लागतात किंवा त्यांची जाहिरात ही उशिरा नोटिफाय करावी लागते. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आपण AMVI जर बघितलं, सगळ्यात शेवटी देण्यात आलेलं आहे. म्हणजेच याच्यावरूनच समजतं की आयोगाची प्रायोरिटी या परीक्षेला सगळ्यात शेवटीच आहे. तर इथं बघा, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक 2022, जाहिरात कधी येणार आहे, जून 2022, म्हणजे थोड्याच महिन्यात ही जाहिरात आहे. ओके, जाहिरात 2022 येईल तेव्हाच अर्ज प्रक्रियाही सुरू होईल. पेपर कधी असणार आहे बघा, 10 डिसेंबर 2022, म्हणजेच जवळपास 5 ते 6 महिन्याचा गॅप आहे. आयोगाचं जे लोक वेगवेगळ्या परीक्षांचा अभ्यास करतात किंवा कंबाईन असेल, त्यांना माहिती असेल नोटिफिकेशन आल्यानंतर साधारणतः 3 महिन्यांमध्येच पूर्वपरीक्षा येत असते. परंतु इथं जर हा कालावधी बघितला तर हा कालावधी आपल्याला खूप जास्त दिसतो. तर यावरून समजतं की ही परीक्षा 2022 होणं थोडं कठीण दिसतं. आणि या डेटला होणं, तर याची तर मी गॅरंटी घेऊ शकत नाही की या डेटला आयोग परीक्षा घेऊ शकेल आणि जून 2022 येईल. पण कुठल्याही गोष्टीवर बोलण्याआधी त्या गोष्टीचा ट्रॅक रेकॉर्ड तपासून घेणे आवश्यक आहे. मी काय बोलतोय याच्यापेक्षा डेटा काय बोलतोय हे महत्त्वाचं आहे. माणूस हा सब्जेक्टिव्ह असू शकतो पण डेटा हा नेहमी रॅशनल असतो, म्हणून आपण डेटाचं जाणून घेऊया. तर आयोगाने आधी असं म्हटलं होतं गट कच्या बाबतीत की आम्ही जाहिरात December 2021 आणू, आणि त्यांनी तसं केलं पण. 21 डिसेंबर 2021 जाहिरात आणली पण. त्यांनी सांगितलं होतं की गट कची परीक्षा 3 एप्रिलला होईल, त्यांनी 3 एप्रिलला घेता पण आहात. म्हणजे याच्यावरून दिसतं की आयोगाने तिथं जे मेन्शन केलं होतं तर ते त्यांनी पाळलेलं आहे. कारण हेच जर दुसरी परीक्षेचं बघितलं, हे नॉर्मल परीक्षा, हे टेक्निकल एक्झाम बघूया, तर या टेक्निकल एक्झामसाठी आयोगाने म्हटलं होतं की December 2021 आम्ही जाहिरात आणू, पण आली कधी, अठरा फेब्रुवारी 2022 आली. म्हणजेच 2-3 महिन्याचा आपल्याला, 2 महिन्याचा जवळपास आपल्याला डिले दिसला. परंतु त्यांनी जी एक्झाम डेट सांगितली होती ती मात्र सेम होती. असंच जर आपण बघितलं तर हे PSI डिपार्टमेंटलसाठी सुद्धा लागू होतं. PSI डिपार्टमेंटलसाठी सांगितलं होतं की डिसेंबरमध्ये येईल आणि ती फेबमध्ये आलेली दिसते आपल्याला, PSI डिपार्टमेंटलची एक्झाम. परंतु त्यांनी जी तारीख दिली होती 16 एप्रिल, मात्र तीच त्या नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे. म्हणजेच याच्यावरून असं पण थोडंसं आपण निष्कर्ष काढू शकतो की जाहिरात येण्यास मे बी जून, जुलै, ऑगस्ट असा वेळ होऊ शकतो, पण परीक्षा मात्र 10 डिसेंबरला होण्याचे चान्सेस आहेत. 10 डिसेंबरला होण्याचे चान्सेस आहेत. हे कोण बोलतं, हे मी नाही बोलत आहे, तर हा आयोगाचा सध्याचा ट्रॅक रेकॉर्ड जर आपण अन्य परीक्षांशी कंपेअर केला तर तो बोलतो आहे. ओके, म्हणजेच जाहिरात जी आहे ती जूनच्या ऐवजी जुलैमध्ये येऊ शकते, ऑगस्टमध्ये येऊ शकते, सप्टेंबरमध्ये येऊ शकते, पण पेपर मात्र 10 डिसेंबरला होण्याचे चान्सेस आहेत, 10 डिसेंबर 2022. आणि जरी हा 10 डिसेंबर 2022 नाही झाला तर 100% हा पेपर 2023 जानेवारी महिन्यात होणारच आहे. ओके, तर आता आम्ही काय करायचं. आम्हाला जर कळालं की डिसेंबरमध्ये परीक्षा होणार आहे किंवा January 2023 परीक्षा होणार आहे, तर पुढची रूपरेषा कशी असावी. बघा, जास्त काही मी तुम्हाला नॉलेज नाही देऊ शकत कारण की तेवढं माझ्याकडे पण नाही आहे. पण एवढं सांगू शकतो की आपल्याकडे एकच गोष्ट आहे, अभ्यास
अभ्यास आणि अभ्यास करणं, रेग्युलरली अभ्यास करणं. खूप सारे विद्यार्थी मेकॅनिकल सेक्टरमधील जॉब करत असतील, त्यांनी जॉब करत करत या परीक्षेचा अभ्यास करणं. ज्यांचं टेक्निकल स्ट्रॉंग आहे त्यांनी टेक्निकलचा अभ्यास न करता त्यांनी जो अदर जनरल अवेअरनेसचा सेक्शन आहे, हिस्ट्री, पॉलिटी, ज्योग्राफी, त्याचं थोडंसं वाचन करा. तरच थोडं थोडं वाचन करा, करंट अफेअर्स रेग्युलरली बघत जा जे तुम्हाला कुठल्या एक्झामसाठी कामात येईल. आणि जे विद्यार्थी मेकॅनिकलवाले राज्यसेवा कंबाईनचा अभ्यास करत आहात त्यांनी थोडं टेक्निकलवर सुद्धा बघित एक नजर टाकत जा. आणि जे गणित आणि बुद्धिमत्ता आहे ते सुद्धा बघणं गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमधून आपण एकच निष्कर्ष काढू शकतो की हो, 2022 AMVI परीक्षा होण्याचे खूप सारे चान्सेस आहेत. जरी या वर्षी परीक्षा नाही झाली पण 2022 मात्र या परीक्षेची जाहिरात येणे अटल आहे. 2022 या परीक्षेची जाहिरात येणार आहे. मे बी डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये ही परीक्षा होऊ शकते. त्यामुळे आत्तापासूनच तुम्ही अभ्यासाला लागा. मागील 2020 जी चुकी तुम्ही केली होती ती चुकी इथे करू नका. पहिलेपासूनच अभ्यासाला लागा आणि परिपूर्ण कष्टाने ही परीक्षा पास होण्याचा प्रयत्न करा.